बंजारा समाजातील एका बावीस वर्ष तरुणीनं आत्महत्या केल्यानं अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केलेत संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची लिखित तक्रार एका महिलेनं यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली मात्र तेव्हा राठोड हे मंत्री असल्यानं पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्याचा दावा चित्रावाग यांनी केलाय संजय राठोड आजही शरीर सुखाची मागणी करून लैंगिक छळ करत असल्याचं तक्रार करणाऱ्या महिलेनं म्हटलंय दरम्यान बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या बावीस वर्षीय तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुणे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडण्यात आल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती त्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता त्यानंतर अनेक दिवसांपासून संजय राठोड यांना अटक करा अशी मागणी भाजपकडून करण्यात येते मात्र याच दरम्यान भाजपने संजय राठोड यांच्या बाबत आणखी एक धक्कादायक दावा केला आहे संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची लिखित तक्रार एका महिलेने यवतमाळला पोस्टाने पाठवली असल्याचा दावा यांनी यांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचं दिसून येतं संजय राठोड यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून चित्रावाघ यांच्या आरोपावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय